भारतीय जनता पार्टीचे मंडल एक चे अध्यक्ष शिवाजी नाना परके यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अटल सेवा जनसंपर्क संपर्क कार्यालय तसेच भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे त्याचबरोबर ऊर्जा ज्येष्ठ नागरिक संघाचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन भारतीताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बजरंग चौक विजयनगर सिडको येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन मंडळ एकचे अध्यक्ष शिवाजी बर्के यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भव्य अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच कार्यालयाचं देखील उद्घाटन करून यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी शिवाजी नाना बर्के यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. नानांवर असलेला जो जिव्हा आहे तो मला वाटतं या गर्दीवरनं आपल्याला दिसून येतोच आहे. बरोबर आहे ना? सर्व गर्दी कृपया विनंती आहे खाली उतरावं. मान्यवर सोडून स्टेजवर असलेली इतर गर्दी कृपया खाली व्हावं. मान्यवर व्यतिरिक्त जी इतर गर्दी मंचावर आहे कृपया विनंती करतो सर्वांनी खाली उतरायचं आहे. पण होत आहे यानंतर वॅक्सिनेशन झालेलं होतं. आज 79 कोटीच्या पुढे आपण पोहोचतो. माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या कोविडच्या संकटापासून सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे वॅक्सिन आणण्यापासून सातत्याने अथक परिश्रम घेत न थकता न थांबता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी कायम याच्याकडे लक्ष दिलं. वॅक्सिन लवकरात यावं, 35,000 कोटींचं बजेट दिलं, हे वॅक्सिन सगळ्यांपर्यंत पोहोचावं. तुमच्या सगळ्यांसमोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले शास्त्रज्ञ आपले डॉक्टर्स असतील, आपले आरोग्य कर्मी आमच्या आशा भगिनी असतील, माझ्या नर्स असतील, आरोग्य सेवेतले सर्व कर्मचारी असतील, या सगळ्यांची मेहनत आहे. हो आज आपण 2 करोड वॅक्सिनेशन करून आपल्या नाशिकला न्याय दिला ही आपल्या नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी आपल्या अटल जनसेवा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनासाठी आमच्या मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार या ठिकाणी आलात. त्यांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि मी ताईंना मनापासून धन्यवाद देतो. ताई माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला, आमचा मान तुम्ही वाढवला. मी हे तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि मी माझ्या या सिडकोवासीच्या वतीने तुमचं मनापासून धन्यवाद करतो. आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष गिरीजी पालवे कार्यालयाचं या ठिकाणी यांना मोदी साहेबांना काय गिफ्ट द्यायचं असेल तर 2 कोटी लस आजच्या दिवसात संपूर्ण भारतात झाली आहे. आता भारतीयांचा एक किस्सा आहे का सांगतील? मी नाही सांगणार तुम्हाला, मी दुसरं जरा बोलतो कारण तो छान किस्सा आहे. मला वाटलं बर्केंचं कार्यालयाचं उद्घाटन आहे, 40-50 लोक जमले असतील, आम्ही पटकन उद्घाटन करून ताईन आम्ही पुढच्या कार्यक्रमांना निघून जाऊ. एवढा मोठा जन सैलाब बघितल्यावर आम्ही तोंडात गोड घातलं की एवढे लोक बर्केंनी कसे जमवले. तर त्यांनी सांगितलं माझ्या प्रेमापोटी जमवले, मी काय त्यांना फक्त सांगितलं होतं माझ्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. तर बर्केंचं जे कार्यालयातलं कामकाज आहे, त्यांच्या भागातलं कामकाज आहे, त्याच्यावर तुम्ही प्रसन्न आहे का बर्के? तुम्ही दबाव टाकताय माझ्यावर. असू द्या. यावेळी मंत्री खासदार भारती पवार, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, भिकुबाई बागुल, विजय साणे, प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, हिमगौरी आडके, छायाताई देवांग, नगरसेवक निलेश ठाकरे, रवी पाटील, डोंगरसिंग राजपूत, अर्चना दिंडोरकर, बाळासाहेब साणप, राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, गणेश गीते, जगनान्ना पाटील, बाळासाहेब पाटील, हर्षा फिरोदिय,
यशवंत नेरकर यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नाशिक.